खरी दोस्ती ही कहानी आहे नटखट गट्टूची आणि त्याची बहीण चिंकीची। एक दिवस गट्टू आणि चिंकी आपल्या घराच्या बागेत खेळत होते आणि तेव्हा त्यांना एका कुत्र्याच्या भुंकण्याचे आवाज आले। सुरुवातीला तर त्यांनी त्यावर लक्ष नाही दिलं आणि जेव्हा कुत्र्याने भुंकणं कमी नाही केलं, चिंकी गेटजवळ बघायला गेली की याचं कारण काय आहे। का भुंकतोस? काय झालंय? मला वाटतं हा असं नाही ऐकणार, याला तर मीच दाखवतो। थांब गट्टू, असं मुक्या आणि असह्य प्राण्यांना मारणं चुकीचं आहे, चल याला आतमध्ये घेऊन जाऊया। चिंकी प्रेमाने त्याला घराच्या आत घेऊन गेली, त्याचा घाव साफ केला, त्याची मलमपट्टी केली, पाणी पाजलं आणि खूप सारं लाड केलं। आता तू एकदम ठीक होशील आणि आजपासून आमच्या सोबतच राहशील। अरे पण आम्ही तुला कोणत्या नावाने हाक मारू? मोती, मोती कसं वाटेल? हा आजपासून आम्ही सगळे तुला मोती आवाज देऊ। हा आपल्या सोबत नाही राहू शकत, शी किती घाणेरडा आहे हा गट्टू। नटखट गट्टूला ही गोष्ट चांगली नाही वाटली। भला कोणी घाण प्राण्याला कसं काय एवढं लाड करू शकतो? फक्त हाच विचार गट्टूच्या मनामध्ये चालत होता। काही झालं तरी मी या कुत्र्याला पळवल्याशिवाय श्वास घेणार नाही। चिंकीला मोतीशी एवढं प्रेम करत बघून गट्टूचा द्वेषाने अतिशय वाईट हाल झाले। परंतु नटखट गट्टू अजिबात थांबणार नव्हता। मोती घरातून पळून जावा म्हणून गट्टूने राक्षसी प्रवृत्ती सुरू केली। आत्ता गंमत दाखवतो बच्चू। जेव्हा जेव्हा गट्टू मोतीला त्रास देण्याचा विचार करायचा तेव्हा तेव्हा चिंकी येऊन त्याला वाचवायची। चल मोती, संध्याकाळ झाली आता तू पण थोडा आराम कर। मोतीला बाहेर बांधलेलं बघून गट्टूला एक युक्ती सुचली। आज मी तुला अशा जागेवर सोडून येईन की जिथून तू परत येऊच शकणार नाहीस। मोती, गट्टू तू मोतीला कुठे पाहिलंस? तो माहित नाही कुठे निघून गेला। नाही नाही तर मी तर झोपलो होतो। चिंकी रडून रडून एकदम बेहाल झाली होती। गट्टूला चिंकीसाठी खूप दया येत होती पण तो खुश होता कारण मोती निघून गेला होता। रडू नको चिंकी, कदाचित मोती स्वतःच कुठेतरी निघून गेला असेल। तो माझा बेस्ट फ्रेंड होता। आणि मग त्याच रात्री घरामध्ये एक चोर घुसला। वाचवा वाचवा, कोणी मला वाचवा वाचवा। हा कसला आवाज आहे? मला वाटतं मदतीसाठी कोणीतरी बाहेर हाक मारतोय। गट्टू गट्टू उठ, मी आताच मोतीचा आवाज ऐकला। झोप ग, मोती नाही येणार। बर चल जाऊन बघूया। वाचवा मला, या कुत्र्यापासून वाचवा मला। सोड त्याला मोती, पण याने कधी कोणाचं नुकसान नाही केलं। कोण आहेस तू? तेव्हा गट्टूचं लक्ष त्याच्या सायकलवर पडली जी जमिनीवर पडली होती। मी सांगतो, हा एक चोर आहे जो माझी सायकल चोरायला आला होता। काय खरं बोलतोय ना? तू चोर नाहीयेस? आता मी मोतीला पुन्हा तुझ्यावर अटॅक करायला सांगू, त्याच्या आधी निघून जा इथून। मला माफ कर चिंकी। तू का माफी मागतोस? ते या करता कि मला याचा घरात राहणं अजिबात आवडत नव्हतं, म्हणून मीच मोतीला घरापासून दूर जंगलात सोडून आलो। पण हा परत कसा काय आला? हीच तर खास बात आहे यांची। हे ज्यांना आपला मित्र बनवून घेतात मग त्यांचा साथ कधीच सोडत नाहीत। जेव्हा तू मोतीला जंगलात सोडून आलास तेव्हा तो स्वतः घरी आला आणि जेव्हा त्यांनी चोराला घरात शिरताना बघितलं मग त्याच्यावर अटॅक केला। बरोबर बोललीस चिंकी, आपण सगळ्यांनीच या मुक्या प्राण्यांकडून शिकायला हवं की खरी मैत्री कशाला म्हणतात। आणि ह्या प्रकारे गट्टूला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला। त्या दिवसापासून गट्टू आणि मोतीमध्ये खूप चांगली मैत्री झाली। गट्टू तर शिकला, आता आहे तुमची वेळ। दुप्पट खेळणे। खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा शहरात 6 वर्षांची मिष्ठी आणि 7 वर्षांचा मयंक आपल्या आई वडिलांसोबत राहत होते। मिष्ठी आणि मयंक जवळ खूप सारी खेळणी होती,
पण ती दोघं कधीच आपले खेळणे एकमेकांसोबत वाटत नव्हती आणि नेहमीच या गोष्टीवरून भांडायचे की कुणाजवळ जास्त खेळणी आहेत. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत? नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. ती खेळणी तुझ्यापेक्षा जास्त चांगली आहेत. नाही, माझ्याजवळ तुझ्यापेक्षा जास्त चांगले खेळणे आहेत. एके दिवशी त्यांचे आजोबा त्यांच्या घरी राहायला आले. त्यांनी त्यांच्या सोबत खूप छान छान खेळणी आणली होती. मुलांनो, मी तुमच्यासाठी खूप सारी खेळणी आणली आहेत. वाव, इतके सारे खेळणे? ती दोघं पुढे झालीत आणि आजोबांच्या हातातली एक एक पिशवी घेतली. ही खेळणी माझी आणि ही खेळणी माझी. मी ही सगळी खेळणी तुम्हा दोघांसाठीच आणली आहेत, तर ह्यांना वाटण्याची काय गरज आहे? नाही आजोबा, आम्ही कधीच आमचे खेळणे वाटत नाही. कधीच नाही. हे ऐकून आजोबांना थोडं विचित्र वाटलं, पण ते मुलांना काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी दोन्ही लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होते. माझ्याजवळ जास्त खेळणी आहेत. नाही, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त खेळणी आहेत. यावेळी सुद्धा आजोबांना वाटलं की लहान मुलं स्वतःच समजतील. असंच काही दिवस सुरू होतं. मग एक दिवस आजोबांनी विचार केला. ही मुलं अशी नाही समजणार, मलाच ह्यांना एकताचा पाठ शिकवावा लागेल. असा विचार करून ते मुलांच्या खोलीत गेलेत. खोलीत लहान मुलं नेहमीप्रमाणे भांडत होती. आजोबांना बघून त्यांनी आजोबांना विचारलं. आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहे. हो आजोबा, आता तुम्हीच सांगा कोणाकडे जास्त खेळणी आहे. माझ्या हिशोबाने तर तुम्हा दोघांकडेही खूपच कमी खेळणी आहेत. काय? पण तुम्ही दोघं चिंता नका करू, मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करू शकतो. ते कसं? जादूने. जादूने? हो, जादूने. आता लवकरच तुमचे डोळे बंद करा, मी आत्ताच तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट करतो. आजोबांनी असं म्हटल्यावर दोन्ही लहान मुलांनी आपले डोळे बंद केले. आजोबा समोर आले आणि त्यांनी दोन्ही मुलांची खेळणी एकत्र केली. त्यानंतर ते पुन्हा मुलांजवळ जाऊन उभे राहिले. आता तुम्ही डोळे उघडू शकता. मुलांनी डोळे उघडले तेव्हा सगळी खेळणी एकत्र झाली होती. हे बघून त्या दोघांना खूप राग आला. आजोबा, हे तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या दोघांची खेळणी एकत्र का केली? यावर आजोबांनी त्यांना समजावताना म्हटलं. जुळवले नाही, मी तुम्हा दोघांची खेळणी दुप्पट केली. मुलांनो, एकता मध्ये खूप शक्ती असते. जर आपण एकत्र राहू तर या खेळण्यासारखे आपली ताकद सुद्धा दुप्पट राहील. यामुळे कधी भांडण नाही करायचं आणि नेहमी एकत्र राहायचं. सरतेशेवटी आजोबांनी समजावल्यावर लहान मुलांना एकत्र राहण्याचं महत्व कळलं. त्यानंतर लहान मुलं त्या खेळण्यांवरून कधीच भांडले नाहीत. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचा बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्त स्मार्ट होता. त्याला माहीत होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अग, हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली.
ये परीक्षा संपली, मस्ती सुरू। काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं। टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली। ये आता मला सायकल मिळणार, हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली, तो खूप खुश झाला। हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे, रिंकीला पण चालवू दे हा। पण टिंकू आता कोणाचा ऐकणार होता, तो तर सायकल घेऊन फरार झाला। त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं। जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक दोन लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले। आम्ही लोक जीवन सायकलचं प्रमोशन करत आहोत, मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे, जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर जीवनची टॉप मॉडेल वाली सायकल प्राइज मध्ये मिळेल आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण। दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला। क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे। रिंकीने पुस्तक अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली। हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले। वा रिंकी, वेळा आधीच करून दाखवलंस, व्हेरी गुड। टिंकूने खूप प्रयत्न केला पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती। शेवटी टिंकूने पेपर परत दिला। दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला। आणि या क्विझ मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी। रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा, आणि टिंकूला मिळाली एक शिकवण। टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा। फळ भाज्या आणि पिझ्झा बर्गर। खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे। या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशू आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे। दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं, म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे, पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही, आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो। पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल। पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते। नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत। एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं, हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल। आईने प्रेमाने समजावल्यावर हेमानीला आईचं बोलणं कळलं। ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन। पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही। नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार। आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं। असेच काही दिवस निघून गेलेत। हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला। एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर धूसर दिसत होतं। त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं। हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही, थांब मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते। असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली। काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले। मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहीत नाही की 2 + 2 किती होतात। हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस। नाही आई, मला माहितीये 2 + 2 4 होतात। मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस?
वाटते यामुळे की मला बोर्ड वर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून, बघितलंस डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतं तर तुझे डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं, पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो. आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला.